यानंतर आता आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं जात आहे. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलंय आणि त्याचं लोकार्पण सुद्धा आज करण्यात आलं. दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मुख्य फलकावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो हा गायब असल्याचं दिसलं. भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेतील बिटको रुग्णालयाला आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलेलं आहे. मी आत्ता बिटको रुग्णालयाच्या या प्रवेशद्वारावर आहे आणि या ठिकाणी या सगळ्या लोकार्पण सोहळ्याचा जो फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या फलकावरून मात्र उद्धव ठाकरेंचा फोटो जो आहे तो गायब असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, निमंत्रक म्हणून संजय राऊत यांचा फोटो आहे. नाशिक शहरातील किंवा महापालिकेतील जे शिवसेनेचे नेते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांचे फोटो आहेत, सर्व नगरसेवकांचे फोटो आहेत. मात्र मुख्यमंत्री किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो या फलकावर नाही आहे. याबाबत साम टीव्हीने विचारणा केली असता हा फलक जो आहे तो नाशिक महापालिकेने लावला आहे आणि त्यामुळे या फलकावर उद्धव ठाकरे यांचा फोटो नसल्याचं स्पष्टीकरण खरं तर देण्यात आलेलं आहे. मात्र याच्या बाजूला जो कार्यक्रम घेण्यात आला छोटा त्यावर मात्र उद्धव ठाकरेंचा फोटो होता. मात्र मुख्य रुग्णालयाच्या समोर लावण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याच्या फलकावरून उद्धव ठाकरेंचा फोटो जो आहे तो स्पष्टपणे गायब असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखी दुसरी बाब म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाला खरं तर आयुक्त आणि महापौर यांना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. मात्र आयुक्त असेल किंवा महापौर असेल किंवा भाजपचे इतर पदाधिकारी मात्र या लोकार्पण सोहळ्यापासून दूर राहिलेले आहेत, अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे खरं तर आज नाशिक शहरामध्ये शिवसेनेने जो विविध विकास कामांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याचा जो धडाका लावलेला आहे त्यावरून एकंदरीतच भाजप चार हात लांब राहत असल्याचंच आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. किती चिकनस्पिक करा पण माझ्या पाठीचा कणा आणि मन फार खंबीर आहे. मी माझ्या पक्षासाठी, शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार असतो. वेदना मी समजू शकतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आम्ही खटपटीही केलं आणि लटपटीही केलं, त्याला यश आलं. आणि हे सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून ज्यांनी या खटपटी लटपटी केल्या त्यांना अपयश आलं. महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचा प्रयोग हा प्रथमच घडला, पुलोद नंतर प्रथम घडला. पुलोदचे निर्माते आणि शिल्पकार हे माननीय शरद पवार साहेब होते. तेव्हा शरद पवार साहेब हे तरुण नेते होते या महाराष्ट्रात. आता सुद्धा शरद पवार यांचं मार्गदर्शन, उद्धव ठाकरे यांचा एक भक्कम पाठिंबा, गांधी परिवाराचं असलेलं पाठबळ यातून हे सरकार निर्माण झालेलं आहे. हे सरकार ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा NCB म्हणजे काय ते नार्कोटिक्स NCB ना, अंमली पदार्थ वगैरे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात फक्त हेच आहे, बाकी काय जे आमच्या राज्यात काही घडतच नाही. महाराष्ट्र हा एक तुळशी वृंदावन आहे, इथे तुळशीचं पीक जास्त. पण काही लोकांना वाटतं की तुळशीमध्ये काही गांजा भांगसुद्धा आपण पिकवू, पण ते शक्य नाही. ईडी, CBI, इन्कम टॅक्स यांचे घाव तुम्ही किती करणार आमच्या. मी मागे म्हणालो होतो जर ह्यातून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे ना, बाकी सगळं झालं आहे. हे सरकार पूर्ण 5 वर्ष झालं हे मी सांगतोय का तर नाही. माननीय उद्धव ठाकरे तेच सांगताय, माननीय शरद पवार सुद्धा तेच सांगताय. आणि जेव्हा दिल्लीत जाऊन मी राहुल गांधींना किंवा सोनियाजींना भेटतो त्यांचंही तेच म्हणणं, हे सरकार पूर्ण काळ चालेल आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण एकत्र राहून जर काम केलं तर 25 वर्ष हे सरकार हलणार नाही. त्याच्यामुळे माझ्यावरती किती आरोप केले, चिकलपे केली, माझी घेराबंदी केली, काही होणार नाही.
माझा मोल्ड बाळासाहेबांनी फार वेगळ्या प्रकारे बनवले. सर, पुलोत्तु सरकार नंतर आपलं सरकार आलं असं म्हटलं, जे शिल्पकार पण आपल्याबरोबर आहेत, परंतु पुलोत्तु सरकार आलं नाही राज्य, पण राजकारणामध्ये ते सगळे लोक आहेत ना अजूनही टिकून. पुलोत्तुचा प्रयोग नंतर संपला, तो त्या काळापुरता झालेला प्रयोग होता पुलो, एक लक्षात घ्या. आता काय, आताही ती पुलोत्तुची एक रिप्लिक आहे ना. आता जे सरकार जे आहे ती पुलोत्तुचीच रिप्लिक आहे. अनेक विचारांचे पक्ष एकत्र आलेले आहेत कॉमन मिनिमम प्रोग्रामवर. पुलोत्तुच्या सरकारमध्ये जनसंघ होता, आपला आठवत असेल, होतं ना, कुठे वैचारिक ताळमेळ होता का? नाही. म्हणजे सोशालिस्ट सुद्धा होते, धर्मनिरपेक्ष निहाल अहमद सुद्धा होते त्या सरकारमध्ये. निहाल अहमद होते आणि त्याच वेळेला उत्तमराव पाटील सुद्धा होते जनसंघाचे. असे जनसंघाचे अनेक लोक होते, त्याचीच रिप्लिका इतक्या वर्षानंतर महाराष्ट्रात घडते. आणि उत्तम चाललेलं आहे सरकार देशामध्ये. उत्तम चाललेलं सरकार कोणतं असेल तर ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार. कोणी किती फडफडणे बडबड करू द्या, काही होणार नाही. त्या कावळ्यांची पिसं झडून जातील, टोचा मारून चोची तुटून जातील, पण हे सरकार हे मजबूत आहे. सर, आपण डॉक्टर पण नाही, आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर पण नाही, तीन घटनाक्रम आपल्याकडे मागितले, त्याशिवाय काय होणार? राणा गाने पत्रकारांना धमकी दिली, नाशिक पोलीस आयुक्तांनी मला पकडायला पथक पाठवलं, अशा बातम्या तुम्ही का दाखवून राहिले? शिवसेनेवर नंतर तुम्हाला पत्रकारांवर तुम्ही पहिला गुन्हा दाखल करेल. त्याच्यानंतर दुपारी एक अशी घटना घडली, राणे खूपच सुधारले ते म्हणायला लागले जाताना, परत दिले जाताना, की पत्रकारांच्या मार्गदर्शनात गली पत्रकारांच्या सहकार्याने पुढील वाटचाल. हा विषय संपलेला आहे, संपलेला विषय, दुसरं काय असेल ते बोला. तर नवाब मलिक यांनी आरोप केलेले आहेत वानखेडेंवर, एनसीबी कडनची कारवाई चालू आहे त्या संदर्भामध्ये, आणि त्यांचे खोटे फोटो ट्विट केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मंत्री पदाचा कुठेतरी गैरवापर केला जातोय. बघा, याच्यावरती मी भाष्य करणं बरोबर नाही, मी सरकारमध्ये नाही. पण नवाब मलिक ह्याने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, नवाब मलिक ह्यांना मी अनेक वर्ष ओळखतो, ते एका जबाबदार राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आहेत. अनेक वर्ष ते राजकारणात आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. जर त्यांनी काही चुकीचं फोटो प्रसिद्ध केले असतील तर ते सिद्ध होतील न्यायालयामध्ये. जे त्यांचं म्हणणं आहे नवाब मलिक यांचं, की ज्या कारवाया झालेल्या आहेत त्या आकसानं, सुडानं आणि राजकीय पक्षाच्या दबावाखाली झालेल्या आहेत. ज्या प्रकारचे पंच या कारवायांसाठी वापरले गेले, ते पंच गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेले होते. त्यातले काही पंच फरार आहेत, काही जे पंच आहेत हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. आणि त्या क्रूजवरच्या धाडीमध्ये ज्या आरोपींना पकडण्यात आलं असं म्हणतायत, त्यांना हे प्रायव्हेट लोक, हे पंच, हे गुन्हेगारी स्वरूपाचे, हे खेचत खरपडत घेऊन जात आहेत. मी माझ्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची कारवाई करताना मी कधी पाहिला नाही. अशा प्रकारच्या कारवाईवर लोकांनी विश्वास कधी ठेवतील का? ठेवला जातो, आतापर्यंत ठेवला ना. अनेकदा कळत होते यात काहीतरी काळाघर आहे, तरी लोकांनी विश्वास ठेवला. पण ज्या प्रकारची माहिती नवाब मलिक यांच्या माध्यमातून समोर आली, नवाब मलिक तुमचं राजकीय भांडण असू शकेल, पण त्याने जी माहिती समोर आणली आहे त्याला तुम्हाला प्रतिवाद करावा लागेल. ते राजकारणातले आहेत म्हणून ते खोटं बोलतात, हे जर कोणी म्हणत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. किंबहुना अनेकदा राजकारणातल्या प्रमुख व्यक्ती सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्याकडे चांगली योग्य माहिती असते, त्यांचेसुद्धा माहितीचे जे सोर्सेस असतात योग्य असतात. आणि मला वाटतं की याचं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल लवकरच. बघा, हा विषय जो आहे ना, हा काय, हा चर्चेचा विषय नाही. मी नाशिकला आलेलो आहे, याच्यामध्ये अधिकारी मराठी किंवा मराठी हा प्रश्न नसतो. अधिकारी कोणत्या कारवाया कशा प्रकारे करतो हे महत्वाचं आहे ना. मी काय, आम्ही काय बोलतोय का वानखेड्यांविषयी काही? तुम्ही कशाला बोलताय? ज्यांना बोलाय ते बोलतील. नवाब मलिक यांनी एक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. ते जे कोणी वानखेडे नावाचे अधिकारी आहे ते त्यांची भूमिका मांडतायत, पाहू ना, ठरवेल ना. हा विषय न्यायालयात आहे की नाही, न्यायालय ठरवेल. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना देखील धमकी आल्याचं त्यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनाही काल परवाला धमकी आल्याचं ते सांगतायत. सरकारचे सत्ताधारी पक्षातले आमदार आणि मंत्री
होता असा याचा अर्थ असा आहे की धमक्या देणारे जे लोक आहेत त्यांचे परदेशात हित संबंध आहेत. त्या धमक्या परदेशात नाही येतात, महाराष्ट्राच्या बाहेर नाही येतात, लक्षात घ्या. या धमक्या महाराष्ट्राच्या बाहेर, सुहास कांदे यांना जो आरोप आहे त्याने केलेला, ती धमकी महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली आहे कुठून तरी. म्हणजे मला माहीत नाही कोण काय ते, पण अशा धमक्या ज्या असतात या धमक्यांचा शोध घ्यावा लागतो. धमक्या देतात असं आहे की नरेंद्र मोदींना धमक्या येतात, अमित शहाना सुद्धा सिक्युरिटी वाढवलेली आहे, त्यांनाही धमक्या येतात. धमक्या कोणाला येत नाहीत, पोलीस शोध घेतील ना. साहेब आपण म्हणालात की दोन दिवसापूर्वी छगन भुजबळांचं वक्तव्य, मी जर शिवसेनेत थांबलो असतो तर मी कदाचित मुख्यमंत्री झालो असतो. बरोबर बोलतायत ते, बरोबर बोलतायत. शिवसेनेमध्ये अनेक सामान्य लोकांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे, शिवसेनेनं मंत्री बनवलेला आहे. असे अनेक लोक आहेत दुर्दैवी ज्याने शिवसेना सोडली आणि नंतर ते इतर पक्षात जाऊन त्यांच्या नशिबी काय आलं शेवटी. ठीक आहे, कोणी मंत्री झाला असेल, कोणी केंद्रात गेला असेल, कोणी काय झालं असेल, पण शिवसेनेच्या वर्तुळात राहून काम करणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. छगन भुजबळ हे नक्कीच आज आहेत त्यापेक्षा सर्वोच्च स्थानी गेले असते. मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संघर्ष होते, पालकमंत्री बघा, हा नांदगावच्या आमदारांचा जो संघर्ष आहे, मला असं वाटतं त्याच्यावरती आता तुम्ही गेल्या काही दिवसात काहीच ऐकलं किंवा वाचलेलं नाहीये, तर तुम्ही कशाला काढी टाकताय. आहे ना, आम्ही ते विषय हळूहळू सोडवू ना, सोडवू की अशा प्रकारच्या ठिणग्या या आधीच्या सरकारमध्ये युतीच्या काळात सुद्धा होत होत्या. होत असं, तीन पक्षाचं सरकार आहे, एकत्र आम्ही तो काम करतो आणि मग असं वाटलं एखाद्या विषयावरती काही मतभेद आहेत तर आम्ही एकत्र बसून तो निर्णय घेतो, आम्ही घेऊ ना. संभाजीनगरच्या नावाची घोषणा झालेली नाही आहे, मात्र जी आर मध्ये संभाजीनगर नाव आलेलं आहे, या संदर्भात काय म्हणजे स्वागत आहे. पण सरकारी सरकारी कागदोपत्री जर संभाजीनगर झाला असेल होईल ना, घोषणा होईल. कालपर्यंत काही लोक आम्हाला आव्हान देत होते समोरचे, औरंगाबाद संभाजीनगर करून दाखवा, कधी झालंय कळलंच नाही त्यांना, झालं ना. पण एमआयएम कडून मागणी होती आहे की ज्या अधिकाऱ्याने संभाजीनगरचा उल्लेख केलेला आहे जीआर मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात. कोण एमआयएम म्हणजे काय, राज्यकर्ता पक्ष? एमआयएम एमआयएमचं ऐकून राज्य चालतं का? एमआयएमचा आणि औरंगाबादचा संबंध काय, कशा करता? बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभेत औरंगाबादच्या संभाजीनगर केलेलं आहे, ही लोकभावना. आता हळूहळू सरकारी कागदपत्र संभाजीनगर होत आहे, यापेक्षा अजून वेगळं काय करायचं? कारवाई वगैरे काही होत नाही अशा ना, किंबहुना त्या ज्यांनी जर कोणी केला असेल त्याचा सत्कारच केला पाहिजे. एक एक प्रश्न आपण हळूहळू सोडवू, आमच्या पक्षामध्ये असं काही चालत नाही. तुम्हाला असं वाटलं होतं का की मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरे आहेत म्हणून? नाही ना, आम्ही पाहू ना, हा आमच्या पक्षातला विषय आहे ना. आमच्याकडे काय असा संघर्ष कोणी बेचैन, तुम्ही त्यांच्यावर चर्चा करा, तुम्ही त्यांच्या गावातले आहात, कोणी बेचैन नाही, बेचैन मला तुम्हीच दिसताय. साहेब, आज आशिष शेलारांनी आपल्या अग्रलेखावर टीका केलेली आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेचं वैचारिक दारिद्र्य आहे आणि जो भगवा रंग उडाला तो रंग लावण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो आजच्या अग्रलेखात. काय आजचा अग्रलेख? आजचा अग्रलेख काय? अग्रलेख काय? काय लिहिलंय मी? त्यांनी वाचलंय का? अरे आम्ही हिंदुत्वाचे पुराण पुरुष आहोत, मूळ पुरुष आहोत, आम्हाला कसं काय कोणी शिकवून चालेल?
आम्ही बाबरी तुटली तोडली तेव्हा आम्ही काखावर नाही गेलो, आम्ही नाही तोडली आम्ही नाही तोडली म्हणून आम्ही हिंदुत्ववादीच आहोत ना, तुम्हीच पळून गेला. ते बघा, आजच्या अग्रलेखामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये जे हिंदूंचं हत्याकांड चाललेलं आहे, बांगलादेशमध्ये हिंदूंच्या वस्त्यांवरती जे हल्ले होत आहेत, त्यांची घरं जाळली जात आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत, त्या हिंदूंना संरक्षण देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहे. देशाबाहेरचा हिंदू असेल किंवा काश्मीरमधला हिंदू असेल, त्यांचं संरक्षण करणं हे केंद्र सरकारचं काम आहे असं म्हणणं हे काय दारिद्र्य झालं का? असं जर कोणी म्हणत असेल तर मला दारिद्र्याची व्याख्या समजून घ्यायला. आम्ही म्हणतो हिंदूंचं रक्षण करा, आम्ही म्हणतो बांगलादेशातल्या हिंदूंना संरक्षण द्या. मोदी सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव आणला पाहिजे. दुसरं असं आहे की भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर स्वामी यांनी सांगितलं आहे की बांगलादेशातला हिंदू खतऱ्यात आहे आणि हिंदुस्ताननं बांगलादेशी युद्ध केलं पाहिजे या विषयावर. मग तुम्ही त्यांच्याविषयी काय म्हणतात मिस्टर शेलार? काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्या 17 दिवसांमध्ये 21 हिंदूंच्या हत्या झाल्या, हिंदू आणि शिखांच्या 21. मी तुम्हाला सांगतोय कालपर्यंत 21 शिखांच्या हत्या झाल्या आणि 19 जवान किंवा पोलीस, हे 19 पोलीस आणि जवान मारले गेले आहेत. हा कालपर्यंतचा आकडा आहे. का हे दारिद्र्य झालं हा प्रश्न विचारणं हा चांगली गोष्ट आहे, पण तिथेच थांबायला पाहिजे काही दिवस. अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगर, गुलमर्ग या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद सुरू आहे. गृहमंत्री देशाचे तिकडे थांबले जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या लोकांना आणि सैनिकांना आणि सुरक्षा दलाला पाठबळ मिळेल. बघा, अजितदादांनी काल जी पत्रकार परिषद घेतली त्याचं चिंतन करावे असे विषय त्यांनी काही मांडले आहेत पुराव्यासह. जे आरोप करतात सतत साखर कारखाने, सहकार क्षेत्र, महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र जे बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला अजितदादांनी काल चोख उत्तर पुराव्यासह दिलं तेवढं पुरेसं आहे. आज किरीट सोमय असं म्हटले की जे संजय राऊत मला नौटंकीबाज म्हणायचे त्यांनीच मला पत्र पाठवलेलं आहे. हो म्हटलं, मी पाठवलंय. ठाकरेंचे प्रवक्ते आहेत की असं त्यांनी म्हटलं? नाही, मी ठाकरेंचाच प्रवक्ता आहे म्हणून पाठवलंय. ठाकरेंचे की पवारांचे? मी दोघांचे असेल. शरद पवार हे काय परग्रहावरून आले आहेत का? शरद पवार या देशाचे नेते आहेत महत्वाचे. आणि त्या सोमयांना माहीत नसलेलं सांगतो की माननीय श्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे पवारांना आपले गुरु मानतात. जाहीरपणे त्यांनी सांगितलंय पवार माझे गुरु आहेत, त्यांचं बोट धरून मी राजकारणात आलो. म्हणजे एका परीनं हे सोमय्या मोदींचा अपमान करताय, मोदींच्या गुरुचा अपमान करताय. आणि त्यांना जे मी पत्र पाठवलं ते नुसतं पत्र नसून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या स्मार्ट सिटी योजनेतला 700 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र मी त्यांच्याकडे पाठवलेली आहेत. जी कंपनी आहे ज्यांनी घोटाळा केलाय ती कंपनी भारतीय जनता पक्षाच्या संबंधित एका प्रमुख माणसाची ती कंपनी. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई देत आहे ना, मग तुम्हाला अजूनच प्रकरण दिलंय, तुम्ही कशाला घाबरताय? आमची तुम्ही काढताय ना 10 प्रकरण, हे 11 काढा. प्रसाद लाड त्यांचं नाव आहे, त्यांच्या कुटुंबाची कंपनी. तुम्ही 24,000 काढा काही फरक पडत नाही, काय खोटे आहेत तुमचे, बोगस आहात तुम्ही. काल अजितदादांनी जरंडेश्वर प्रकरणामध्ये जे काही संपूर्ण कागदपत्र दाखवलेली आहेत त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे सांगा. बघा, ही बकबक अजून काही काळ चालेल. या राज्याची जनता या बकबकीला अजिबात किंमत देत नाही. ही तुमची बकबक आणि तुमची पकपक हाच तुमचा एक दिवस तुमच्या पक्षाच्या राजकारणाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही. पुढे म्हटले की ते काही म्हणू द्या, पुढे परमवीर सिंहवर का बोलत नाही? तुम्ही बोला, तुम्ही बोला ना. परमवीर सिंहांना कोणी पळवलं या देशातून? तुम्ही बोला. केंद्रीय सरकारच्या मदतीशिवाय एक अधिकारी पळू शकतो का? देशाच्या सीमा ओलांडू शकतो का? हे एवढं जर कळत नसेल ना तर हिमालयात जाऊन बसा. आम्ही देत नाही. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंना धमकी दिली, त्यानंतर आज किरण सोमय यांनी म्हटलं की तुम्ही समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लावला तर तुमची काही नाही. म्हणजे उघड उघड सत्ताधाऱ्यांकडून किंवा
स्वामी काय बोलतात त्याकडे फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. केंद्र सरकारने त्यांना कुठली तरी सिक्युरिटी दिली आहे, झेड प्लस सिक्युरिटी वगैरे, बरं का? अरे त्यांचे केस काय ते बघावे लागतील मला. सर, दसरा मेळ्यानंतर अतिशय सुंदर आग्रलेख होता, आघाडीत आता बिघाडी होणार नाही हे सत्य. भविष्यामध्ये शरद पवार नंतर उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं नेतृत्व करतील. शरद पवार हे देशाचे नेते. शरद पवारांचं मार्गदर्शन या महाराष्ट्राला, देशाला काय मिळत राहिलं आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असतो हा नेहमी राष्ट्रीय स्तरावरती काम करत असतो. आणि शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, आम्ही वेगळे नाही आहोत, आम्ही एकच आहोत. चला तर आपण पाहिलं या मंत्रालय के ओर से यहाँ प्रेजेंटेशन होगा विविध योजनाओं का. आणखी महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहिजेत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर.